आज आपण बनवतोय मसाला भेंडी। त्याच्यासाठी कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये 2-3 पळ्या तेल ओतून घ्यायचं। तेल थोडंसं जास्त घ्यायचं आपल्याला, 2 पळ्या खूप झालं। आता आपण घेतलेली आहे 1/2 किलो भेंडी, चांगली स्वच्छ धुवून आणि अशी उभी कापून घेतली जेणेकरून ती पटकन तेलामध्ये फ्राय व्हावी। तर या तेलामध्ये आपण ही चांगली परतून घेणार आहोत। मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला ही भेंडी 70-75% चांगली शिजून घ्यायची। मध्ये मध्ये हलवत राहायचं, स्टीलची कढई असेल तर पटकन लागते खाली। भेंडी तशी तेलामध्ये 2 मिनिटातच तयार होते। चला, 70-75% शिजलेली आहे आणि मी इकडे 2 मोठाले लाल टोमॅटो चिमूटभर साखर घालून त्याची प्युरी करून घेते। तोपर्यंत थोडा वेळ मी अजून इकडे शिजून दिली भेंडी आणि त्याच्यानंतर 3 मिनिटाच्या आतच ही भेंडी काढून घ्यायची। 70-75% शिजते ती। त्याच कढईमध्ये अजून एक पडे तेल ओतायचं, त्याच्यामध्ये घालूया जिरी 1 छोटा चमचा, 2 हिरव्या मिरच्या, भेंडीमध्ये हिरव्या मिरच्या छान लागतात, त्याला मध्ये काप देऊन घेतलेत, आणि 1 मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो देखील परतून घेऊयात या तेलामध्ये। आता जी टोमॅटो वाटून घेतली होती आपण मिक्सरला, ती घालून घेतली आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, 2-3 चमचे, ते देखील याच्यामध्ये घालून घेतलं जेणेकरून कांदा टोमॅटो चांगले शिजले जावेत। आता घालूयात पावडर मसाले। त्याच्या अगोदर मी जे कांदा टोमॅटो आहे ते मिश्रण आपलं चांगलं शिजू दिलेलं, चांगलं शिजलं की त्याच्यानंतर पावडर मसाले, हळद, लाल तिखट 1 चमचा, कांदा लसूण मसाला देखील घातला आहे 1/2 चमचा, आणि धना पावडर घातलेली आहे 1.5 चमचा, थोडीशी जास्त घालायची। हे चांगलं मिक्स करून घेतलं, त्याला देखील 1 मिनिटभर शिजू दिलं। त्याच्यानंतर आपण जी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे भेंडी ती घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि भेंडी मिक्स करून घ्यायची। भेंडी आपण मिक्स करणारच आहोत म्हणून मी मीठ देखील घातलं आहे भेंडीवरती, आणि मग मिक्स करताना मीठ देखील छान मिक्स होतं। तर भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची। भेंडी चांगली मिक्स झाली या मसाल्यामध्ये की थोडा 1/2 मिनिटभर मी झाकण ठेवते जेणेकरून या मसाल्यामध्ये भेंडी चांगली मिक्स व्हावी। त्याच्यानंतर परत झाकण न ठेवता अजून 1/2 मिनिटभर परतू द्यायची चांगली। जे कांदा टोमॅटोचं पाणी असतं त्याच्यामध्ये भेंडी चांगली मुरेल। मध्यम ते मंदाच्यावरती मस्त भेंडी आपल्याला परतून घ्यायची। मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर स्टीलच्या कढईला खाली भेंडी लगेच लागते। कुठली भाजी स्टीलच्या कढईला पटकन लागते म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायची भेंडी। मिक्स करताना चांगले तळापासून मिक्स करायची भाजी। भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण 1 छोटा चमचा गरम मसाला त्याच्यामध्ये घालणार आहोत। गरम मसाला घालून परत भेंडी चांगली मिक्स करायची। मस्त अशी आपली भेंडी तयार झाली आहे। ऑफिस डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे। तशी कशीही भेंडीची भाजी केली तरी स्कूल टिफिनमध्ये देखील नक्कीच फिनिश होते, मुलांना भेंडीची भाजी आवडतेच। अशा पद्धतीने केलेली देखील भेंडीची भाजी मुलांना आवडेल नक्कीच। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद। परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत। तोपर्यंत नेहमीचीच आपली टॅगलाईन, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा स्वतःच्या तब्येतीसाठी। सकाळी सकाळी हवेमध्ये भरपूर ऑक्सिजन असतो आणि सकाळी चालणं हा एक उत्तम आणि बेस्ट एक्सरसाइज आहे। ज्यांना वेळ नसेल त्यांना देखील चालणं हा उत्तम पर्याय आहे। कुठलाही दुसरा एक्सरसाइज जमत नसेल तर चालणं हा उत्तम पर्याय आहे नेहमीच। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा।